मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आपल्यासमोर प्रश्न उत्तरे सिरीजमधील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुमच्या काही ठराविक प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला देखील असे काही कायदेविषयक प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा. पुढच्या शनिवारी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉर्ड रेझरमध्ये. पहिला प्रश्न आहे की दाव्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रतिवादी असतील तर न्यायालयाचा आदेश सर्व प्रतिवादींवर लागू होतो का? बघा, प्रश्नाचे उत्तर घेण्याअगोदर दाव्यामधील आवश्यक पक्षकार म्हणजे काय आणि नाममात्र पक्षकार म्हणजे काय याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे. प्रत्येक दाव्यामध्ये आवश्यक पक्षकार असतात, परंतु नाममात्र पक्षकार असतीलच असे नाही. दाव्यामधील आवश्यक पक्षकार म्हणजे ते पक्षकार असतात की ज्यांचे विरुद्ध वादी कोर्टास दाद मागत असतो, आणि नाममात्र पक्षकार म्हणजे ते पक्षकार असतात की वादीस त्यांच्या विरुद्ध दाद मागायची नसते, परंतु दाव्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी राहू नये आणि तांत्रिक मुद्द्याची त्या दाव्यास बाधा येऊ नये यासाठी वादी नाममात्र पक्षकार म्हणून प्रतिवादीचे नाव त्या दाव्याचे कामी लिहित असतो. समजण्यास थोडेसे कठीण वाटत असेल तर एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात. समजून चालूयात की रमेशने सुरेश विरुद्ध एक वाटपाचा दावा दाखल केलेला आहे. सुरेखा ही त्यांची बहीण आहे की जिचे हक्कसोडपत्र अगोदरच करून घेतलेले आहे, परंतु त्या हक्कसोडपत्रांमुळे तिचे नाव 7-12 उतार्यावरून कमी करायचे राहून गेले आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुरेखा ही नाममात्र पक्षकार असेल, परंतु सुरेश हा आवश्यक पक्षकार असेल. मग जर कोर्टाने या दाव्यामध्ये रमेशचे वाटप मंजूर केले तर तो न्याय निर्णय फक्त सुरेशवरच लागू होईल, ते वाटप सुरेखावर लागू होणार नाही. आणि याचप्रमाणे जर तुमच्या दाव्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रतिवादी असतील तर त्यापैकी जे प्रतिवादी आवश्यक पक्षकार आहेत किंवा तुम्ही ज्यांच्या विरुद्ध दाद मागितली असेल त्या प्रतिवादींवरच कोर्टाचा न्याय निर्णय बंधनकारक राहतो. पुढचा प्रश्न आहे की एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये प्रतिवादी वादीविरुद्ध मनाईचा हुकूम मागू शकतो का? या प्रश्नाचे सोपे उत्तर होय असे आहे. एखादा प्रतिवादी देखील वादीविरुद्ध मनाईचा आदेश मागू शकतो. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 39 रूल 1A मध्ये याबाबतची तरतूद आपण पाहू शकतो. ऑर्डर 39 रूल 1A मध्ये मनाई हुकूम कोणाला द्यावा याबाबत तरतूद नमूद आहे, आणि यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये दाव्यामधील कोणतेही पक्षकार म्हणजेच एनी पार्टी टू सूट असे नमूद केलेले आहे. त्यामुळे प्रतिवादी देखील वादीविरुद्ध मनाईसाठीचा आदेश कोर्टास मागू शकतो. उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की रमेशने 1998 साली एक प्रॉपर्टी खरेदी केली आणि त्या खरेदीने स्वतःच्या नावाची नोंद त्या प्रॉपर्टीला त्याने लावली नाही. आपलेच नाव अद्याप 7-12 उतारायला आहे याचा गैरफायदा घेत मूळ मालकाने 2008 साली ती जमीन सुरेशला विक्री केली. सुरेशने मात्र त्या खरेदीत असताना स्वतःच्या नावाची नोंद त्या प्रॉपर्टीला लावून घेतली. आता रमेशला दुसऱ्या खरेदीबद्दल कळाल्यानंतर रमेशने सुरेशला नवीन खरेदीबाबत विचारणा केली. त्यानंतर सुरेश लगेचच कोर्टामध्ये गेला आणि कोर्टामध्ये मालकी हक्कासाठीच्या ठरावासाठी एक दावा रमेश विरुद्ध दाखल केला. रमेश दाव्यामध्ये हजर झाला, त्याने सुरेशच्या दाव्यास म्हणणे दिले आणि त्यासोबतच सुरेशचे नाव त्या प्रॉपर्टीच्या रेकॉर्ड सत्री लागलेले असून त्या नोंदीचा गैरफायदा घेऊन दावा मिळकत अन्य कोणा तिराई तिसमाला विक्री करून त्या दाव्यामध्ये गुंतागुंत वाढवू नये अशी मनाई कोर्टाने सुरेशला द्यावी या आशयाचा एक मनाई अर्ज कोर्टास दिला. तर या ठिकाणी नक्कीच अशा मनाई अर्जाचा विचार कोर्टातर्फे केला जातो, कारण रमेश दाव्यामधील एक पक्षकार देखील आहे आणि सुरेश ती प्रॉपर्टी पुढे विक्री करेल याची शक्यता नाकारता येत नाही. पुढचा प्रश्न आहे की कागद यादी म्हणजे काय असते? बघा, ज्यावेळेस आपणास एखाद्या दाव्यामध्ये किंवा अपिलामध्ये किंवा एखाद्या कायदेशीर कारवाईमध्ये काही कागद दाखल करावायचा असतो त्यावेळेस तो कागद घेतला आणि कोर्टासमोर दिला असे चालत नाही. तर बघा, यासाठी तुम्हाला कोर्टास आम्ही आज रोजी अमुक या दाव्यामध्ये अपिलामध्ये केसमध्ये अमुक असा कागद दाखल करणार आहोत तर तो कागद दाखल करण्यास कोर्टाची परवानगी असावी अशा आशयाचा एक विनंती अर्ज देणे गरजेचे असते. त्यानंतर एक कागदपत्रांची यादी म्हणजेच लिस्ट ऑफ डॉक्युमेंट देणे देखील गरजेचे राहते. आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय याची देखील माहिती घेऊयात. तसेच या कागदपत्रांच्या यादीमध्ये काय नमूद असावे ते देखील पाहूयात. कागदपत्रांची यादी लिहित असताना सर्वात प्रथम तर वर कोर्टाचे नाव, त्यानंतर वादी आणि प्रतिवादीचे नाव, त्यानंतर तुम्ही वादी असाल
तर वादीतर्फे कागदपत्रांची यादी असे लिहावे आणि प्रतिवादी असाल तर प्रतिवादीतर्फे कागदपत्रांची यादी असे लिहावे. त्यानंतर कागदपत्रांच्या यादीसाठी 4 कॉलम त्याच पानावर असणे आवश्यक आहे. पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलममध्ये कागदपत्रांचे वर्णन म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ डॉक्युमेंट, आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिनांक म्हणजे डेट, आणि चौथ्या कॉलममध्ये शेरा म्हणजेच एंडॉर्समेंट असे लिहावे. त्यानंतर जे कागद आहे त्याबाबतची माहिती या कॉलममध्ये लिहायची, आणि त्याखाली किती कागदपत्रे तुम्ही या यादीसोबत दिलेली आहेत ते लिहिले आणि त्याखाली सही केली की झाली कागदपत्रांची यादी तयार. पुढचा प्रश्न आहे की साधे कुळ म्हणजे काय असते. बघत तसे तर कुळाचे अनेक प्रकार आहेत, जसे की साधे कुळ असेल, संरक्षित कुळ, पोटकुळ, मिराशी कुळ इत्यादी. परंतु जास्तीत जास्त प्रचलित असे दोनच कुळ आहेत, एक म्हणजे साधे कुळ आणि दुसरे म्हणजे संरक्षित कुळ. साधे कुळ समजण्या अगोदर आपण संरक्षित कुळ म्हणजे काय हे समजावून घेणे गरजेचे राहील. बघा, संरक्षित कुळ म्हणजे असे कुळ असते की ज्याला कायद्याने काही संरक्षण दिलेले असते. कायद्याने संरक्षण देणे म्हणजे काय तर मुंबई कुळ वहिवट अधिनियमाच्या तरतुदीनुसार जो कुळ 1 एप्रिल 1957 रोजी म्हणजेच कृषक दिनी कुळ या नात्याने एखादी जमीन कसत असेल तर आणि तरच त्या कुळाला त्या कायद्यातील कलम 32 अन्वये ती जमीन खरेदी करून मागता येईल. मग या ठिकाणी कृषक दिनी किंवा त्या अगोदर कुळ या नात्याने वहिवट असणाऱ्या कुळाला कायद्याचे संरक्षण असल्याने ते कुळ संरक्षित कुळ या कॅटेगरीमध्ये गणले जाते. आणि अगदी याच्या विरुद्ध ज्या कुळाला कोणत्याही प्रकारे कायद्याचे संरक्षण नसते ते कुळ साधे कुळ असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.